शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी कृषी पदवीधर दत्ता कोसे मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो आज आपण चिलेटेड म्हणजे काय याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत हे चिलेटेड स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात। काही मायक्रो न्यूट्रिएंट हे साध्या पद्धतीमध्ये आणि काही चिलेटेड स्वरूपात, असे दोन प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट मार्केटमध्ये असतात। नेमकं चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे काय, याचा आपल्याला नेमका काय फायदा होत असतो, आपण नेमके मायक्रो न्यूट्रिएंट वापरायला पाहिजेत का चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट त्या ठिकाणी वापरायला पाहिजेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो नेमकं चिलेटेड म्हणजे काय याची माहिती आपण त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आपण शेतकरी व्हावा यासाठी आपण शेतीविषयक आधुनिक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो। जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मॉडर्न फार्मिंग सोल्युशन यूट्यूब चॅनलला खाली लाल बटणावरती क्लिक करून सबस्क्राइब करा, जेणेकरून जे शेतीविषयक आधुनिक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। तर शेतकरी बंधूंनो चिलेटेड हा शब्द ग्रीक भाषेतील आहे, म्हणजे चिलेटेड जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण पंजा असं म्हणतो। तर शेतकरी बंधूंनो रासायनिक दृष्टीने चिलेटेड म्हणजे धन भारित अन्नद्रव्य, म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे धन भारित अन्नद्रव्य असतात त्याला आपण चिलेटेड स्वरूपातलं अन्नद्रव्य असं म्हणत असतो। रासायनिक भाषेमध्ये त्याला धन भारित अन्नद्रव्य असं म्हणत, सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हटलं जातं। तर शेतकरी बंधूंनो उदाहरणार्थ लोह, झिंक, मॅग्नीज, कॉपर यांच्यासोबत सेंद्रिय पदार्थांचा रासायनिक बंध तयार होऊन झालेला संयुग जो असतो त्याला आपण चिलेटेड असं म्हणतो। म्हणजे रासायनिक घटक एखादा आणि त्याच्यावरती सेंद्रिय घटक यांचा दोघांचा जो संयोग झालेला असतो त्या गोष्टीला आपण त्या ठिकाणी चिलेटेड स्वरूप असं। तर हा धनभारित जो अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, हा पिकाला त्यांच्या गरजेनुसार उपलब्ध होत असतो। जे दुसरे मायक्रो न्यूट्रिएंट असतात आपण टाकतो तर हे पिकांना त्यांच्या उपलब्धतेनुसार भेटत नाही, पण जे चिलेटेड स्वरूपातलं मायक्रो न्यूट्रिएंट आहे हे पिकाला गरजेनुसार त्या ठिकाणी हळूहळू स्वरूपात भेटत असतं, तर हा फायदा चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंटचा त्या ठिकाणी असतो। शेतकरी बंधूंनो चिलेटेड मध्ये दोन प्रकार असतात, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कृत्रिमरित्या तयार केलेले चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट आणि नैसर्गिकरित्या तयार केलेले चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट, असे दोन प्रकार आहेत। याच्यामध्ये कृत्रिमरित्या ही कंपनी तयार करून देत असते आणि नैसर्गिकरित्या शेतकरी स्वतः नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट बनवू शकतो। तर ते दोन कसे प्रकार असतात याविषयी सविस्तर माहिती आपण पाहू। तर शेतकरी बंधूंनो कृत्रिमरित्या तयार होणारे जे चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट आहे ते एक दोन तीन फॉर्म मध्ये त्या ठिकाणी भेटत असतात। त्याच्यामध्ये पहिला फॉर्म आहे EDTA, म्हणजे इथिलीन डायमाइल टेट्रा ऍसिटिक ऍसिड। त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म भेटतो आहे तो HEDTA, म्हणजे हायड्रॉक्सी इथाइल इथिलीन डायमाइल टेट्रा ऍसिटिक ऍसिड। त्याच्यानंतर जो फॉर्म भेटत असतो तो आहे EDTHA, म्हणजे इथिलीन डायमाइल टेट्रा ट्राय हायड्रॉक्सी ऍसिटिक ऍसिड। EDTHA म्हणजे इथिलीन डायमाइल ट्राय हायड्रॉक्सी ऍसिटिक ऍसिड या स्वरूपात एक भेटत असतो। त्याच्यानंतर अजून एक फॉर्म भेटतो तो म्हणजे CDTA, म्हणजे सायक्लोहेक्झाइन डायमाइल टेट्राएसिटिक ऍसिड। या चार स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हे मायक्रो न्यूट्रिएंट भेटत असतात, याचे रिलेटेड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी भेटत असतात। तर त्यातला EDTA हा सगळ्यात जास्त भेटणारा घटक आहे, जो इथिलीन डायमाइल टेट्राएसिटिक ऍसिड आपण त्याला असं म्हणतो। तर हा फॉर्म सगळ्यात जास्त मार्केटमध्ये उपलब्ध असतो। तर हे कृत्रिमरित्या तयार केलेले चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट असतात। त्याच्यानंतर नैसर्गिकरित्या आपण तयार कसे करू शकतो तर याविषयीची माहिती पाहू। शेतकरी बंधूंनो सेंद्रिय खतामध्ये किंवा गांडूळ खत असेल किंवा मग तुमचं चाळलेलं कुजलेलं शेणखत असेल याच्यामध्ये आपण जर जे आपले मायक्रो न्यूट्रिएंट भेटत असतात मार्केटमध्ये हे जर 7 ते 8 दिवस त्या ठिकाणी मुरवून ठेवलं तर त्याला सेंद्रिय खताचं संयुग त्या ठिकाणी लागला जातो। त्यांचा सेंद्रिय खतांचा आणि रासायनिक घटांचा दोन्हींचा त्या ठिकाणी संयोग घेऊन बंध निर्माण होतो आणि त्यालाच आपण चिलेटेड असं म्हणतो। मग जर आपण त्या ठिकाणी हे मायक्रो न्यूट्रिएंट जर सेंद्रिय खतामध्ये 7 ते 8 दिवस मुरून ठेवले तर ज्याला एक चिलेटेड फॉर्म तयार होतो आणि ते मायक्रो न्यूट्रिएंट चिलेटेड स्वरूपात घरच्या घरी त्या ठिकाणी शेतकरी स्वतः बनवू शकतात। त्याच्यामुळे शेतकरी बनवून तुम्ही मायक्रो न्यूट्रिएंट मार्केटमध्ये खरेदी करून ते चिलेटेड स्वरूपात बनवून त्या ठिकाणी
तुमच्या पिकांसाठी तुम्ही वापरू शकता। त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमधून डायरेक्टली चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट आणण्याची गरज नाही। जर काही शेतकरी ज्या शेतकरी बंधूंना शक्य आहे की ज्यांना आपल्या शेतीमधला खर्च कमी करायचा आहे, उत्पादन वाढवायचं आहे, तर त्या शेतकरी बंधूंनी हा प्रयोग नक्की करावा, घरच्या घरी चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट त्या ठिकाणी बनवावे आणि आपल्या पिकांसाठी वापरावे। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स द्वारे जरूर कळवा। तुमच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, जेणेकरून जी शेतीविषयक माहिती आपण आपल्या जी शेतीविषयक अडचणी असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुमचे प्रश्न लगेच मॉडर्न फार्मिंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जातील। तुमच्या प्रश्नांना तत्पर त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।